सुप्रीम तो कोर्ट के फैसले के बाद आज से भंडारा गोंदिया जिला परिषद चुनाव के लिए प्रचार अभियान शुरू हो गया है लेकिन उम्मीदवार इस बात पर कड़ी नजर रख रहे हैं कि ओबीसी सीटों को छोड़कर चुनाव के संदर्भ में ओबीसी समुदाय कैसे प्रतिसाद देता है वास्तव में भंडारा जिले में प्रचार अभियान शुरू हो गया है महाविकास आघाड़ी के बड़े नेता प्रचार की रैलियां कर रहे हैं वहीं भाजपा अभी भी घर घर जाकर लोगों की समस्या को लेकर प्रचार में लगी हुई है जिला परिषद चुनाव में सभी दल अपने दम पर लड़ रहे हैं यह जोर शोर से होने वाला चुनाव है महाविकास आघाड़ी अपने विकास कार्यो के साथ सामने आया है और ओबीसी आरक्षण का मुद्दा इस चुनाव में सबसे मुखर होगा इसलिए उम्मीदवार इस बात पर ध्यान दे रहे हैं की ओबीसी समुदाय चुनाव में कैसे प्रतिक्रिया देते हैं इसकी और यहाँ जनता की नजरें टिकी हुई है भंडारा जिला परिषद में जहाँ अब तक राष्ट्रवादी कांग्रेस की सत्ता रही है जहाँ यहाँ का विकास बाधित हुआ है इस बार भाजपा को उम्मीद है कि इस बार जनता बदलेगी और नए चेहरे के साथ परिवर्तन लाना चाहेगी नेमका मुद्दा मुझे यहाँ आधी तो राष्ट्रवादी सत्ता होती सत्ते मध्य लोग विकास काम एक नहीं आणि लोकांपासून संपर्कातचसुद्धा राहिले नाही आणि काही जो नेते या आधीचे होते त्यांनी पक्षांतर करून स्वतःसाठी इकडे तिकडे पक्षामध्ये फिरत राहतात परंतु आज आम्ही जो भारतीय जनता पक्षामार्फत जो विकास कामांना घेऊन लोकांच्या जो कामं आहेत त्यांना घेऊन आम्ही आज निवडणुका निवडणुकीमध्ये नु, नु, उभे आहोत आज शेतकरी आणि म मो, मोलमजुरी करणाऱ्या लोकांचा हा आपला म मध्य लागून जो क्षेत्र आहे बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये जो त्या मजुरी करणारा जो ज वर्ग आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे खूप इथे दुर्लक्ष झालेला आहे आणि त्यांच्या भवितव्यासाठी आम्ही इथं शिष्यवृत्ती प स्पर्धा परीक्षा असो किंवा त्यांच्या शिक्षणाकरता एक व शिकवणी वर्ग सुरुवात करू असा आम्ही आपला एक निर्धार केलेला आहे आणि लोकांचे जो वैयक्तिक कामं आहेत निराधारी वगैरे हो आणि जो विश्रम कार्ड वगैरे हो जे त्यांना वैयक्तिक लाभ मिळू शकतात त्याकरता आम्ही सतत प्रयत्न करत राहू आणि आपल्या जो स बपेरा जिल्हापर्वत क्षेत्र आहे त्याच्या गावाच्या सौंदर्यीकरणाचा एक आमचा मुद्दा आहे आणि सर्व गाव सौंदर्यीकरण करून आपल्या तालुक्यातच नव्हे तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या क्षेत्राचं नाव लौकिक करण्याचा आमचा एक निर्धार आहे तुमसरचे बीसीएन न्यूज लिए जितेंद्र पटले की रिपोर्ट